रेखनंदन, तुमचं पुन्हा एकदा स्वागत. आपण चर्चा करतो आहोत युपीएच्या अंतरिम बजेटबद्दल. पण पहिल्या सेगमेंटमध्ये बजेटबद्दल बोलल्यावर मी जाणार आहे युपीए सरकारच्या आर्थिक कामगिरीकडे. गेल्या 5 वर्षातली सरकारची कामगिरी कशी आहे? सुरुवात करतो एकनाथ खडसे यांच्यापासून. भाजपचे नेते आहेत, महाराष्ट्राचे माजी अर्थमंत्री आहेत. खडसे साहेब, तुम्ही ऐकलत आपल्या सर्व पाहुण्यांचं म्हणणं, पण तुम्हाला ते पटलं आहे असं मला वाटलं नाही. मला सांगा, युपीए सरकारच्या कामगिरीबद्दल तरी तुम्ही समाधानी आहात का? एनडीए पेक्षा त्यांनी राज्य शकट आर्थिक दृष्ट्या चांगला हाकलाय असं तुम्हाला वाटत नाही का? नाही, असं आहे, गेले 4.5 वर्ष झाले एनडीए आपल्या युपीए सरकारची कामगिरी अत्यंत असमाधानकारक आहे. गेल्या 4.5 वर्षामध्ये काय फलित आहे तर 80,000 मेगावॅट विजेची या संदर्भामध्ये तूट आहे. शेतीसाठी लागणाऱ्या सिंचनाच्या व्यवस्थांच्या संदर्भामध्ये भरीव तरतुदी नसल्यामुळे शेतकऱ्यांचं उत्पादन वाढलं आहे असं तुम्ही दाखवत आहात, परंतु त्याच्या संदर्भामध्ये त्याच्या व्यक्तिगत उत्पन्नामध्ये भर पडली नाही. उद्योग वाढीसाठी इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंटची आवश्यकता आहे, त्यावर विशेषतः जोर दिला गेला नाही. अगदी या 4.5 वर्षामध्ये दुर्लक्ष केलेल्या बाबी आता अंतरिम अर्थसंकल्पात आम्ही पूर्ण करू म्हणजे सांगणं म्हणजे एक प्रकारे 4.5 वर्षामध्ये केलेल्या चुकांवर पांघरून घालण्यासारखं आहे. मोठ्या प्रमाणावर महागाई या 4.5 वर्षामध्ये वाढली आणि या महागाईचा परिणाम असा झाला की सर्वसामान्य माणसाला त्याचा फटका बसला. अगदी पेट्रोल डिझेलच्या गॅसपासूनच्या किमती जर पाहिल्या तर आंतरराष्ट्रीय मार्केटमध्ये कच्च्या तेलाच्या किमती कमी येतात, म्हणजे $150 $45 येतात, आणि राज्य सरकारपैकी त्या प्रमाणात आपलं केंद्र सरकार त्या प्रमाणात कमी करत नाही अशी स्थिती आहे. म्हणजे एका बाजूनं सर्वसामान्य माणसाला महागाईमध्ये ढकलायचं आणि दुसऱ्या बाजूला आम्ही किती चांगला आहोत हे दाखवायचं असा केविलवाना प्रयत्न. साहेब रत्नाकर महाजन ऐकतायत, त्यांचं काय म्हणणं आहे बघूया. तुम्ही त्यांच्या सरकारवर आरोप केलाय की सर्वसामान्य माणसाला महागाईच्या खाईत लोटलं म्हणून. महाजन, तुमचं काय म्हणणं आहे? प्रत्यक्षात असं आहे की या 4.5 वर्षापैकी 3 वर्षाच्या अवधीमध्ये एकूण राष्ट्रीय उत्पन्नामध्ये आणि दरडोई उत्पन्नामध्ये सस्टेन्ड वाढ झालेली आहे. एकूण राष्ट्रीय उत्पादनाच्या 37% इतकी बचत झालेली आहे. एवढ्या मोठ्या प्रमाणात बचत होते याचा अर्थच असा की या 3 वर्षातल्या आर्थिक स्थैर्यामुळं लोकांच्या उत्पन्नामध्ये वाढ झाली आणि त्यापैकी काही भाग ते बाजूला टाकू शकले, त्यामुळं सेव्हिंग्ज रेटमध्ये वाढ झालेली आहे. या 4.5 वर्षाच्या धोरणांचा परिणाम असा की अर्थव्यवस्थेमधली आणि एकूण सामाजिक जीवनामधली अस्थिरता नाहीशी झाली आणि काही एका प्रमाणामध्ये स्थिरता आली. सुधारणेला वाव नेहमीच असतो, म्हणून जेवढं झालं तेवढ्यावरच समाधान मानावं असं नाही, पण जे झालं त्याला नकार देणं हे करंटेपणाचं लक्षण आहे. अगदी अगदी, जे झालं त्याला नकार देणं हे करंटेपणाचं लक्षण आहे. महाजन, मी येतो तुमच्याकडे परत. मी PN जोशींकडे जातोय. जोशी सर, मला सांगा, तुम्ही राजकारणात नाही आहात, मला थेट उत्तर हवं आहे. युपीए सरकारची आर्थिक कामगिरी चांगली आहे की NDA होती? थेट उत्तर दिलं तर लोकांना काहीतरी एक ठोस हाती लागेल. गेल्या 4-4.5 वर्षामध्ये देशाचं उत्पन्न ते जवळजवळ 9% वाढत होतं आणि खरोखरच 2020 साली आपण भारत एक आर्थिक महासत्ता होऊ अशा प्रकारचं स्वप्न पण निर्माण झालं होतं. ही वस्तुस्थिती आहे आणि इतका चांगला देशाचा उत्पन्नामध्ये वाढ इतिहासात आपल्या देशाच्या इतिहासात कधी झाली नव्हती, ही पण वस्तुस्थिती आहे. आज चीनच्या खालोखाल भारताची प्रगती होत होती ही सत्य परिस्थिती आहे. जागतिक मंदी साधारण त्याचे परिणाम आपल्या देशावर गेल्या सप्टेंबरपासून फार मोठ्या प्रमाणावर जाणवू लागले आणि त्यामुळं शेअर मार्केटमधला जो पैसा काढून घेतला गेला आणि त्यामुळं शेअर मार्केट गडगडलं. पेट्रोलच्या किंमत वाढ अलीकडच्या वर्षात झाली त्याला महत्त्वाचं कारण हे होतं की पेट्रोलच्या किमती एकदम $147 जाऊन पोचलं होतं आणि त्यानंतर ते कमी कमी होत गेलं आणि एकंदर परिस्थिती जागतिक परिस्थिती इतकी विचित्र झालेली होती की त्यामुळं महागाई मोठ्या प्रमाणावर वाढली ही पण वस्तुस्थिती आहे.
देशाचं उत्पन्न जवळजवळ 9% वाढत असल्यामुळं टॅक्स कलेक्शन सुद्धा सरकारकडे फार मोठ्या प्रमाणावर होऊ लागले. बजेटपेक्षा जास्त म्हणजे त्यांच्या एक्सपेक्टेशन रिसीट जे काय एक्सपेक्टेशन असायचं त्याच्याहीपेक्षा टॅक्स कलेक्शन्स जास्त होऊ लागले आणि त्यामुळं फिस्कल रिस्पॉन्सिबिलिटी आणि बजेट मॅनेजमेंट जो ऍक्ट सरकारने ऍक्सेप्ट केलेला होता फार महत्त्वाचा की फिस्कल डिसिप्लिन आपण आणायची म्हणून आणि त्यामुळं या वर्षाच्या बजेटमध्ये 2008-2009 बजेटमध्ये रेव्हेन्यू डेफिसिट 1% येईल आणि फिस्कल डेफिसिट 3% येईल असं त्यांनी ठरवलं होतं. पण या गेल्या 7-8 महिन्यामध्ये जो एकंदर जागतिक मंदीचा परिणाम आणि महागाईचा परिणाम इतक्या मोठ्या प्रमाणावर झाला आणि जे फिस्कल स्टिम्युलस द्यावं लागलं 1-2 त्यामुळं हा एकंदर फिस्कल रिस्पॉन्सिबिलिटी ऍक्टला थोडंसं बाजूला सरकारला सारावं लागतं ही वस्तुस्थिती आहे. पण जोशी साहेब मी येतो तुमच्याकडे. मी आता जाणार आहे डॉक्टर मुणगेकरांकडे. एकूण असं दिसतंय की जागतिक मंदीचा आता सध्याचा काळ सोडला तर आधीची युपीएची कामगिरी समाधानकारक होती असं जोशी सरांचं पण म्हणणं आहे. मुणगेकर मला सांगा, मी पुन्हा एकदा विचारतोय आणि मी शेवटच्या सेगमेंटमध्ये हेच बोलणार आहे, तुलनात्मक चर्चा मला करायची आहे, पण आता मला सांगा युपीए सरकारच्या कामगिरीबद्दल नियोजन आयोगाचे सदस्य म्हणून तुम्ही समाधानकारक आहात का, समाधानी आहात का? असं आहे की 11वी पंचवार्षिक योजना जी तयार केली प्लॅनिंग कमिशनने पंतप्रधानांच्या नेतृत्वाखाली, कारण पंतप्रधान हे त्याचे चेअरमन आहेत प्लॅनिंग कमिशनचे, ही 14,85,000 कोटी रुपयांची 11वी पंचवार्षिक योजना आहे. 10वी पंचवार्षिक योजना साधारणपणे 5.5 ते 6,000 कोटी रुपयांची होती. ह्याचा अर्थ तर 11वी पंचवार्षिक योजना ही 10व्या पंचवार्षिक योजनेपेक्षा दुपटीने किंवा 2.5 पटीने आकाराने मोठी आहे. ह्याचा अर्थच मुळामध्ये असा की गेल्या 4-4.5 वर्षामध्ये युपीए सरकारने कामगिरी केली, त्या कामगिरीमधून जो कॉन्फिडन्स जो मिळाला, तो आत्मविश्वास जो मिळाला आणि अधिक वेगाने आणि सर्वसमावेशक आर्थिक विकास टुवर्ड्स फास्टर अँड मोर इन्क्लुझिव्ह ग्रोथ हे जे स्लोगन 11व्या पंचवार्षिक योजनेचं होतं, हा आत्मविश्वासच मुळामध्ये गेल्या 4.5-5 वर्षामध्ये जी युपीए सरकारने कामगिरी केली त्या कामगिरीचा हा परिणाम आहे. माझं एक मत पहिल्यापासून आहे आणि ते आता प्लॅनिंग कमिशनमध्ये असल्यानंतर देखील बदललेलं नाही आणि ते वेळेवर मी सांगत आलेलो आहे की आपल्याकडे जी अशा प्रकारे आर्थिक प्रगती होते 9%, 9.5%, त्याचे फायदे गरिबांच्यापर्यंत आणखी अधिक प्रमाणात जायला पाहिजे. परंतु मला असं वाटतं की सगळ्याच राजकीय पक्षांनी इथे पार्लमेंटरी सिस्टमवर मान्य केलेले आहे. इथे सगळे जे स्टेक होल्डर्स आहेत, पब्लिक प्रतिनिधी आहेत, यंत्रणा आहे, जिल्हा कलेक्टर आहेत, पंचायत राज इन्स्टिट्यूशन्स आहेत, राज्य शासन ह्याच्यामध्ये आहे, केंद्र सरकारचे अधिकारी आहेत, नियोजनकर्ते आहेत, या सगळ्या यंत्रणेने घेतलेली उद्दिष्ट पूर्णपणे पार करून संपूर्ण विकास हा अधिकाधिक प्रमाणामध्ये गरीब लोकांच्याकडे कसा वळवता येईल हा आपल्या देशाचा खरा मूलभूत प्रश्न आहे. त्यावेळी कोणत्याही गोष्टीमध्ये शब्दच्छल न करता आणि सेमेंटिक्समध्ये न जाता असं आहे की पहिल्यांदा शिक्षण, आरोग्य, ग्रामीण विकास, राजीव गांधी विद्युतीकरण योजना, इंदिरा आवास योजना, मिड डे मील, उच्च शिक्षणावरचा खर्च साधारणपणे 6,500 कोटी रुपये होता, तो आता 84,000 कोटी रुपयावर गेलेला आहे. 98% खेड्यांच्यामध्ये, हॅबिटेशनमध्ये, वस्त्यांच्यामध्ये आज शाळा आहेत. 13 कोटी मुलं मिड डे मीलात घेत आहेत त्यांचा एक पोषणाचा आहार. या सगळ्या योजनांच्या अंमलबजावणीमध्ये त्रुटी आहेत. परंतु मगाशी असं सांगण्यात आलं की एनडीए सरकारने ज्या योजना सुरू केल्या त्याच तुम्ही योजना पुढे वाबवत आहात. आता ह्याच्यात मुख्य मुद्दा आहे की जर समजा पूर्वीच्या कोणत्याही सरकारने, कोणत्या राजकीय पक्षाच्या हे जर चांगल्या योजना सुरू केलेल्या असतील तर पुढच्या राजकीय पक्ष सत्तेवर आल्यानंतर पूर्वीच्या राजकीय पक्षाने चांगल्या केलेल्या योजना बंद पाडणं ह्याच्यामध्ये कुठला मोठा पुरुषार्थ आहे? डॉक्टर मुणगेकर, तुम्ही नेमका मुद्दा मांडलेला आहे. याचं कारण असं की अर्थशास्त्राकडे आणि आर्थिक एकूण देशाच्या प्रगतीकडे आणि गरिबांपर्यंत आर्थिक फायदे पोचवण्याकडे राजकारणापलीकडे जाऊन बघायला हवं. मी आता पुन्हा घेणार आहे एक ब्रेक. ब्रेकपूर्वी आपला प्रश्न पहा, युपीए सरकारची आर्थिक कामगिरी समाधानकारक आहे का? पडद्यावर बघू शकता तुम्ही. 82% लोक म्हणतात नाही म्हणून, होय म्हणणारे फक्त 18% लोक आहे. लोकांमध्ये भावना वेगळी दिसते. येणारा एक ब्रेक पहा फक्त आयबीएन लोकमत.